नमस्कार मित्रांनो, एक सत्य बातमी येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गटक आणि ड जी सरळ सेवा होती त्याची डेट काल संपली होती 18 तारखेला. मात्र कालच एक नोटीस निघलं रात्री 12 वाजता आणि त्याच्यानुसार अर्ज सादर करण्यास मुदत वाढ देण्याबाबत जाहीर प्रकटन. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक 29/8/2023 पासून उमेदवारांची नोंदणी ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आहे. जाहिरातीत नमूद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क भरण्याकामी 18/9/2023 रोजी 23:55 पर्यंत म्हणजे कालपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र उमेदवारांना काही अडचणी येतात त्याच्यामुळे आता जो कालावधी आहे तो वाढवलेला आहे. 19/9/2023 म्हणजे आजपासून, आत्ता चालू झालेला आहे 12:05 पासून 22/9/2023 11:55 पर्यंत 3 दिवसाची मुदत वाढलेली आहे. आणि ऑनलाईन पेमेंट पण 11:55 पर्यंत 22/9/2023 पर्यंत. तर ही जी नोटीस निघालेली आहे ह्याच्यानंतर उमेदवार ज्यांनी आधी अर्ज केले त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची काही आवश्यकता नाही आणि ह्याच्यानंतर मुदत वाढवली जाणार नाही. आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय मुंबई. थँक्यू.